हिंगोलीपासून जवळच असलेले कनेरगाव नाका उपबाजार समिती येथे सोयाबीनचे भाव हे 3,600 रुपयापासून ते 4,500 रुपयापर्यंत होते. दरम्यान त्या अनुषंगाने कनेरगाव नाका येथून हिंगोलीला एका पोत्याचे भाडे 40 रुपये आहे. दरम्यान त्या अनुषंगाने हिंगोलीपेक्षा एका पोत्यामागे 40 रुपये कमी या दराप्रमाणे अंदाजे 4,400 प्रति क्विंटल सोयाबीन हे कनेरगाव नाका येथून खरेदी व्हायला पाहिजे होते. मात्र या मार्केटमध्ये मार्केट कमिटी यार्ड यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे लक्ष ठेवले जात नसल्याने या ठिकाणावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचं समोर दिसून आले. मात्र यांच्या कमिटीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचा मालाचा भाव हा 3,600 रुपये आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून 4,000 ते 4,100 रुपये प्रमाणे माल घेतला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे शासनाने या अशा गोष्टींकडे लक्ष घालून संबंधित होणारा घोटाळा हा तात्काळ थांबवून शेतकऱ्यांची लूट होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नाव सांगा. माझं प्रशांत आहे. आता बरोबर वाशिम 45 सोयाबीन खायला आणि कनेरगावला 4,000 खायला आहे. 500 रुपयाचे फरक काय बरोबर हे सोयाबीन आहे ते सोयाबीन आहे बरोबर याच्यात एवढा फरक कसा खायला हा शेतकऱ्यांचा फरक असायला पाहिजे बरोबर एवढा फरक नसून मी कैलास नामदेव काळे हाताळा. माझं असं म्हणणं आहे की आम्हाला सोयाबीनचा भाव खुला पाहिजे. वाशिमला 45 रुपये भाव आहे आणि कनेरगावला 4,000 तर खाली हराशी झाली तर काही 10-5 रुपये वाढून भेटणारच कास्तकाराला. कास्तकारांनी सगळे कास्तकारांना असं म्हणावं की बाबा सर्व की सगळी हराशी खालीच पाहिजे. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.